धर्माबाद तालुके के नायगांव की खवातीन ने आज जिला कलेक्टर दफ्तर पहुंचकर शराब की दुकान को बंद करने की मांग की है। एहतजाज में शरीक खवातीन का कहना है कि नायगांव में जिस मुकाम पर शराब की दुकान चलाई जा रही है, इसके करीब एक स्कूल और मंदिर भी वाक़ है। शराब की दुकान में लोग शराब पीने के लिए आते हैं और शराब के नशे में लोगों के साथ बदअखलाकी से पेश आते हैं। लॉकडाउन के मौजूदा हालात में बेरोजगार नौजवान भी शराब नोशी की लत में मुब्तला हो रहे हैं। इनकी ये हरकतें पूरे गांव में लोगों के लिए तकलीफ का सबब बन रही है। इस मसले के हल के लिए गांव में चल रही शराब दुकान बंद करने का मुतालबा किया जा रहा है। धर्माबाद के तहसील ऑफिस से भी इन खवातीन ने नुमाइंदगी की थी, लेकिन वहाँ भी उनकी बात नहीं सुनी गयी। इसी तरह दारूबंदी अधिकारी के पास भी शिकायत लगाई, लेकिन वहाँ से भी कोई कार्रवाई नहीं की जा रही है। इसलिए अब इन खवातीन ने नांदेड़ के जिला कलेक्टर दफ्तर पहुँच कर जिला इंतजामिया से इस मसले पर मुदाखलत करने की मांग की है। नमस्कार, माझं नाव लक्ष्मीबाई शैनाथ सुरेकर आहे। गाव नायगाव, धर्माबाद तालुक्यातून आम्ही इथे नांदेडला आलेले आहोत आणि दारूबंदीसाठी आलेले आहोत आम्ही नांदेडला। आमच्या गावातील रमेश गोड हे दारूचं दुकान आमच्या गावामध्ये चालवत आहेत आणि त्या दारूच्या भट्टीच्या बाजूला शाळा आहे आणि आपलं मंदिर आहे देवाचं। आणि आजकाल लॉकडाऊन असल्यामुळं बरेच काही लेकरं गावामध्ये आहेत, 15-16 वर्षाचे मुलं आज दारू वगैरे नेऊन शेतामध्ये पीत आहेत। आम्ही त्या गौडसाहेबांना अशी विनंती केली की गावचे आहेत म्हणून आम्ही, साहेब इथलं दुकान तुम्ही बंद करा। मग ते साहेबांनी आम्हाला मान्य केले नाहीत, माझं शासन करतं आहे मी बंद करणार नाही आणि जे काय करायचं तुम्ही करा आणि मी माझ्या पद्धतीनं करतो असा आम्हाला अहवाल दिलेले आहेत। त्यामुळं आम्ही धर्माबादच्या तहसीलला पण गेलेलो आहोत, पोलीस स्टेशनला गेलेलो आहोत, नंतर इथं दारूबंदी अधिकारी तिथं पण गेलेले आहोत, नंतर आम्ही इथं भेटण्यासाठी आलेले आहोत। आणि हे सगळं आम्हाला मार्गदर्शन करावं, ज्या ज्या ठिकाणी गेल्या त्या त्या ठिकाणी सर्वांनी आम्हाला मार्गदर्शन करावं। माझं नाव आहे सुनीता संजय राजपूत, राहणार नायगाव तालुका धर्माबाद जिल्हा नांदेड। मी बचत गटामध्ये ICRP म्हणून काम करते। मी बचत गटामध्ये असं दारूबंदीचा विषय घेऊन आम्ही महिलांनी सक्षम होऊन दारूबंदीसाठी आम्ही तहसीलला गेलो, धर्माबाद तालुक्याला तहसीलला गेलोत आणि नंतर पोलीस स्टेशनला गेलोत, नंतर आई नांदेडला जायचं ठरवल्या। नांदेडला येऊन आम्ही कलेक्टर ऑफिसला दारूबंदीसाठी अर्ज दिल्या आणि आम्हाला हे दारूबंद व्हायलाच पाहिजे अशी आमची इच्छा आहे। आणि साहेबांना आम्हाला दारूबंद करावंच लागते, नाहीतर आम्ही इथंच राहणार हा, असं आमचं उपोषण इथंच मांडणार हा। आम्ही इथंच राहून आमचं काहीतरी आमच्या लेकरा बाळाचं भवितव्यासाठी आम्ही एवढं जीवाला तरतर करून काम कष्ट करून आम्ही लेकरं भवितव्य चांगलं होण्यासाठी आम्ही काम करतो। तर आमच्या गावामध्ये दारूदेशीचं दुकान टाकून आमचे लेकरं बाळाचं सगळं नुकसान होऊन उद्ध्वस्त होऊ लागले, आमचे संसार उद्ध्वस्त व्हायले, तर आमचे लेकरं शिक्षणातून बाहेर गेले तर आणि दारूच्या व्यसनामुळं लई आमचं भारी संकष्ट आलं आहे गावावर। आम्हाला महिलांना अति त्रास होऊ लागला।